हाय मैत्रिणीनो, इथे इंग्रेडिएंट्स बघून तुम्हाला थोडंसं कळालं असेल की मी कुठली रेसिपी बनवते, तर पुढे मी सांगेनच काय बनवायला लागली। त्याच्या आधी इथं थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्या मी आता आधी बारीक करून घेते। आता हे असं मी बारीक करून घेतलेलं आहे, आता थोडस मी इथे काढून घेते। आता मिक्सरच्या ह्याच भांड्यामध्ये मी अर्धा वाटी हे मटार घेतलेले आहेत हिरवे आणि अर्धा वाटी इथे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, ते मी याच्यामध्ये टाकते आणि अगदी जाडसर मी वाटून घेणार आहे। अगदी मी बारीक पेस्ट केलेली नाही आहे, अगदी एकाचे दोन तुकडे होतील असं जाडसर वाटून घेतलेलं आहे, ते पण मी इथे आता काढते। म्हणजे आता गौरी गणपती जेव्हा होते घरी तेव्हा खूप साऱ्या भाज्या आणल्या गेल्या आहेत, की स्वीट कॉर्न असतं, म्हणजे कुठलीही ज्या भाज्या एक्स्ट्रा असतील तर ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या तुम्ही घालू शकता। आता सकिनो मी काय रेसिपी बनवणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। इथे हळदीची पानं खूप होती, गौरायचे ओसे भरायला आणले होते मी, तर मी अशी चौकोनी अशी कट करून घेतलेले आहेत आणि डब्यामध्ये अशी छान ठेवली होती। तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी, एक मीडियम साईजचा कांदा, अगदी छोटीशी सिमला मिरची, छोटंसं गाजर आणि इथे तुम्हाला मी दाखवलं की अर्धा वाटी मटार, अर्धा वाटी स्वीट कॉर्न। तर हे मी बारीक करून घेतलेलं आहे सर्व। आणि आपल्याला ज्यांना गोड पातोळ्या खायच्या नसतील तर ह्या अशा चटपटीत आणि एकदम रुचकर आणि चविष्ट पातोळ्या मी करून दाखवणार आहे, तर पुढे व्हिडिओ बघा। आणि इथे मी उकड काढण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बासमती, जे आपण मोदकाला वापरतो ते। तर इथे अजून एक मला टिप द्यायची आहे की तुम्ही अजूनच हेल्दी खायचं असं म्हटलं तर तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही नाचणी पीठ घेऊ शकता आणि त्याची उकड काढून हे सर्व इंग्रेडियंट्स पातोळ्यांमध्ये घालू शकता। तर आता पुढची कृती बघूया आपण काय करायचं आहे ते। ह्या कपाने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं, तर ह्याच कपाने मी पाणी मेजरमेंट घेते। जेवढं पीठ आहे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। इथे थोडंसं चवीला मीठ, आपल्या उकडीला चांगली चव येण्यासाठी अगदी थोडीशी साखर, अजून उकड चविष्ट होण्यासाठी थोडंसं तूप। आता इथे तूप घालायचं नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता। उकड पांढरी शुभ्र होण्यासाठी अगदी थोडंसं दूध, 2 चमचे, म्हणजे मोदकाला जी आपण उकड काढतो तीच ही उकड आहे। थोडीशी पाण्याला उकळी येऊ दे। पाण्याला उकळी आल्यानंतर हे पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी थोडंसंच हलवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला अगदी 2 मिनिटांसाठी छान असं झापायचं आहे। नेमकं पातोळीचा व्हिडिओ चालू केला आहे आणि किती विजा गडगडाट होतोय आणि खूप हवा पण सुटले, तरी पण बघूया आपण छान मस्त होतील पातोळ्या, बघूया उजेड किती येतो आहे काय। आता हे पीठ थोडंसं वाफलेलं आहे, आता मी हे थोडंसं मिक्स करून घेते। आता चांगली वाफ आलेली आहे पिठाला, असं छान मिक्स करून घेते आणि आपली नेहमीची ट्रिक प्लास्टिकमध्ये घेऊन असं छान मळून घ्यायचं पटापट। 2 मिनिटात भागवाट असं प्लास्टिकच्या पिशवीत हे जे घेतो ना आपण, तर पट दिशी होतो। आता मी मळून घेते छान। आता अगदी 2-3 थेंब तेलाचे टाकलेले आहेत,
आणि मी हे जी उकड काढून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकलेली आहे। आता इथे थोडासा पाण्याचा हबका मारते मी म्हणजे अगदी स्मूथ होणार आपली ही उकड। बघा असं छान मस्त स्मूथ झालेले आहे पांढरी शुभ्र। थोडीशी मला अशी सैलसर पाहिजे कारण पातोळीला अशी सरकली पाहिजेत व्यवस्थित। खूपच जोराचा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे व्हिडिओला थोडीशी जी उजेडाची गरज आहे ती खूप कमी आहे पण दिसतंय मला तरी कॅमेरामध्ये दिसतंय। जर थोडासा व्हिडिओ असा वेगळा आला तर सॉरी। तर आता इथे मी कढईमध्ये एक मोठा चमचा असा तेल टाकते। तूपही टाकू शकता। आता तेल तापलेलं आहे इथे मी जिरे टाकून घेते आणि मिरची कोथिंबीर आणि आलं आणि लसूण जे ठेचून घेतलेलं आहे ते मी टाकते। आणि इथे हा कांदा आणि सिमला मिर्च या तेलामध्येच अशी परतून घेते छान। आपण जसं मोदकाचं सारण करतो गुळाचं आणि तूप घालून वगैरे तशाच प्रकारे हे आता भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत अशा परतून घ्यायच्या आहेत। आणि हे जेव्हा सारण होईल तयार तेव्हा थंड करून घ्यायचं आणि आपल्याला त्या पातोळींमध्ये भरायचंय। तर आता हे परतून झालेलं आहे आणि इथे मी स्वीट कॉर्न आणि सिमला मिरची जी आहे ती टाकते आणि गाजर। असे छान कलरफुल भाज्या अगदी छान मस्त वाटतील पातोळींमध्ये। चमचमीत पातोळ्या होणार आहेत मस्त कलर येते बघ। थोडीशी वाफ येऊ दे। आता थोडीशी वाफ आलेली आहे आणि माझ्याकडे इकडे थोडस अगदी लाल तिखट चवीसाठी आणि पावभाजी मसाला आहे माझ्याकडे तो मी याच्यामध्ये टाकते। खूप छान टेस्ट येते। आणि थोडासा काळा मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। आणि मग याच्यामध्ये आहे खोबलेलं नारळ। हे ओलं खोबरं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं सारण तयार होईल। आता इथे ही पानं मी स्वच्छ धुवून ठेवलेली होती छान। तर ह्याच्यावरती छोटा छोटा गोळा घेऊन आपल्याला हे लाटून पण असं ठेवू शकता किंवा पाण्याचा हात लावून आपल्याला ते असं पसरवायचं आहे। आपण जी गोड पातोळी केली होती तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहेच। जे गोड खात नाहीत कारण आमच्याकडे गौरीला एक मावशी आल्या होत्या त्या जेव्हा पातोळी खायला देत होतो तेव्हा त्या बोलल्या की बेटा नको मला डायबिटीस आहे म्हणून।
तर मग ऑप्शन मी हा शोधला, त्यांच्यामुळेच ही कल्पना सुचली की आपण हे चटपटीत सारण करून घेऊन जेव्हा पातोळीत भरू तेव्हा ह्या पण पातोळ्या खूप रुचकर आणि छान होतात। आता हे सारण थंड झालेलं आहे, मी एका साईडला असं भरणार आहे, असं छान मस्त। तर ह्या सारणामध्ये तुम्ही चीज जे असतं ना ते पण याच्यामध्ये टाकू शकता। ते जेव्हा वाफ आल्यानंतर आपण हे जेव्हा खोलू तेव्हा खूप छान मस्त असं त्याचं पण हे, तर हे असं दाबून घ्यायचं आपल्याला चौबाजूनी असं, आणि हे अशी पातोळ्या सगळ्या मी करून घेते। इथे वापवण्यासाठी मी पात्र ठेवलेचं आहे। तर अशा ह्या करून घेतलेल्या आहेत पातोळ्या, तर ह्याच्यामध्ये अजून जागा नाही, मी पूर्ण करून घेते आणि आधी ह्या बाफवायला ठेवते। आता इथे भांडं ठेवलेलं आहे गरम व्हायला, पाणी थोडंसं गरम झालेलं आहे। आता हे मीडियम गॅसवरती मी 10 मिनिटं वाफवून घेणार आहे, खूप छान वाफल्या जातील आणि आपल्या पातोळ्या खायला रेडी होतील। ती मस्त हळदीच्या पानांचा वास सुटलेला आहे, आपण बघूया वाफ आले काय मस्त। वाव छान, किती छान मस्त वाफ आलेले आहे आणि ह्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत अगदी चमचमीत आणि एकदम रुचकर मस्त। तर आता मी ह्या थोड्याशा थंड झाले की तुम्हाला काढून दाखवतो, तरी पण एक अशी चमचावरती घेऊन मी तुम्हाला दाखवते। वाव खूप मस्त वास येतो हळदीच्या पानांचा, एकदम टेम्पटिंग झालेले आहेत मस्त। ओके मी सर्व करून दाखवते, कसल्या भारी दिसत आहेत मस्त। खूपच मोठा पाऊस आला आणि विजेंचा गडगडाट होत होता, मला वाटलं आता व्हिडिओ थोडासा थांबवावा लागतो का उजेडासाठी, पण ठीक आहे आता व्हिडिओ झालेला आहे आणि छान झालेला आहे, मस्त पातोळ्या तयार आहेत। तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने एकदा नक्की ह्या रुचकर पातोळ्या करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की गोड पातोळ्या खाल्ल्यानंतर ह्या चमचमीत आणि रुचकर आणि एकदम टेस्टी लयभारी ह्या पातोळ्या करून खा, आणि डायबिटीस ज्यांना आहे त्यांना ह्या करून घाला, म्हणजे ते पण खुश होतील पातोळी खाल्ल्याचा आनंद, आणि खूप छान मस्त। आता ह्या हळदीच्या पानातल्या छान मस्त पातोळ्या तयार झालेल्या आहेत, तर मी थोडंसं हे कट करून दाखवणार आहे। वाव मस्त, नेहाला गरम गरम पातोळी मिळालेली आहे। आता गोड खाऊन कंटाळा आलाय ना।
अरे व्हिडिओ करते म्हणजे किती पाऊस होता माहिती आहे का, आणि विजेंचा गडगडाट, आणि मला खूप असं वाटत होतं की म्हणजे गोड पातोळी खातोय तसं सेम फील आहे, फक्त आतलं सारण चमचमीत आणि रुचकर, बाहेरून सॉफ्ट आतून खोबऱ्याचा क्रंच येतोय, मस्त लागतंय, काहीतरी नवीन वेगळं ट्राय करण्यासारखं. आता सगळ्यांना गणपतीत गोड खाऊन आता इथून पुढचे सणवार चालू झाले तर सगळं गोडच, शेजवान चटणी किंवा सोया सॉस टाकून मला एक कट करून पण दाखवते. मस्त गरम गरम छान आहे. त्याच्यात मटार पण आहेत का? मटार आहे, स्वीट कॉर्न आहे. कॉलेजवरून आल्यानंतर मस्त पाऊस पडत असताना असा गरम गरम नाश्ता मस्तच. नक्की ट्राय करून बघा, काहीतरी वेगळं आहे, युनिक. दिसायलाही टेम्पटिंग आणि खायलाही रुचकर आणि खूप छान यम्मी लागतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. आणि आपण नॉर्मल पातोळ्यांवरती कसं तूप घालतो तसं तूप ह्याच्यावरही घालून खाल्लं तर अजून हेल्दी आणि खूप छान वाटेल, मस्त. थँक्यू. मैत्रिणींनो कसा वाटला? जर आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. वाव मॉम चॅनल सबस्क्राईब करा.